अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामनेर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। कोरोनाचा धोका जरी कमी झालेला असला तरी पूर्णतः अजून संपलेला नसल्यामुळे खबरदारी म्हणून येत्या सण उत्सवांमध्ये शासनाच्या वतीने काही नियमावली लागू केलेली आहे, त्या संदर्भातील मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले। या बैठकीला पाचोरा उपविभागीय अधिकारी भरत काकडे, जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे, जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य, सन्माननीय नगरसेवक, पत्रकार बांधव, जामनेर तालुक्यातील गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आपण ही शांतता कमिटीचे सदस्य तसेच पत्रकार बांधव मंडळाचे अध्यक्ष सदस्य आहेत, त्यांना आपण आमंत्रित केले आहे। आपल्याला गणपती उत्सव कसा साजरा करायचा, कोरोना काळ असल्यामुळे अजूनही सुद्धा काही शहरामध्ये परत फैलाव असल्यामुळे शासनाची नियमावली दिलेली आहे, त्या पद्धतीने साजरा करण्यासाठी जे काही मार्गदर्शन करणार आहेत ते साहेब आपल्याला करणार आहेत, त्यासाठी आपण जमलेलो आहोत। माननीय साहेबांना मी विनंती करतो की आपल्या मार्गदर्शन करावं। शासकीय विभागाचे अधिकारी जामनेरमधील विविध पदाधिकारी नगरसेवक गणेशोत्सवाचे गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत ते इतर उपस्थित जामनेरमधील सुशील नागरिक सन 2021 गणेशोत्सव तर 2 दिवसानंतर आपण सुरू करत आहोत। 10 तारखेला गणेश स्थापना होणार आहे आणि 19 तारखेला गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। गेल्या 2 वर्षांपासून अदृश्य असे एका विषाणूने सर्वांना हजरवून सोडलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर येणारे विविध सण उत्सव असतील किंवा वेगवेगळे जे धार्मिक सामाजिक कार्यक्रम असतील ते वेळोवेळी कसे साजरे करावे, त्यासाठी शासनाकडून शासनाच्या विविध विभागांकडून आणि त्यानंतर आपले जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून वेगवेगळ्या सूचना वेळोवेळी नियमित केल्या जातात। त्याप्रमाणे आगामी गणेशोत्सव कसा साजरा केला जावा, त्यासाठी कोणत्या नियमावली असावी, काय नियम पाळले जावेत, अगदी गणपती बाप्पाचे आरास कसे असावे, मूर्ती कोणत्या उंचीची असावी, सार्वजनिक कशी असावी, खाजगी मंडळाची कशी असावी, यापासून ते विसर्जन ठिकाणापर्यंत काय काय करावं काय काय करू नये ही सगळी नियमावली शासनाने आपल्याला ठरवून दिलेली आहे। सर्वप्रथम या बैठकीसाठी आपण सर्वजण उपस्थित झाला, आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय सरांच्या परवानगीने विनंती करतो। आपल्यापैकी ज्यांना कुणाला या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही अडचणी असतील किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आपल्या काही ज्या शासनाच्या सूचना आहेत, मी ऑलरेडी जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत माझ्या स्टाफच्या वतीने किंवा माझ्या पर्सनल कन्सल्टंट आहेत सगळीकडे सर्क्युलेट केलेल्या आहेत, त्यामध्ये काल एक घटना आलेली आहे ती आज मी कुणाला सांगणारच आहे। तर आपल्याकडून आपल्या काही अडचणी असतील, सूचना असतील किंवा इतर काही पर्याय असतील तर ते कृपा करून आपण मांडावे असं मी माननीय SDPO सरांच्या विनंतीने आपल्याला विनंती करतो। तसेच विविध विभाग जे आहेत, नगरपालिका असेल, MSEB असेल, BDO जे मॅडम असतील त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत। तहसीलदार साहेबांनी BDO मॅडम कालचं जे आपल्या तालुक्यावर अस्मानी संकट कोसळलं त्यामुळं प्रत्यक्षात स्वतः ते येऊ शकले नाही, पण त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि कृपा करून आपण आपल्या काही सजेशन ज्या असतील त्या एक एक करून सांगायला सुरुवात करतो। MSEBबद्दल असं त्यांचं म्हणणं आहे, एक ॲडेड होत नाही आणि कॉल उचलत नाही,
आणि गणेश मंडळाच्या 10 दिवसांमध्ये उत्सवामध्ये लाईट जाऊन आहे आणि केरी सांगता मॅडम आपण आहे तो मुद्दा आपले सांगतो आणि रेग्युलर पोस्टिंग आहे ठीक आहे ठीक आहे नियमित फोन आजच्या या बैठकीसाठी विविध सन्माननीय सदस्य उपलब्ध झाले अधिकारी पदाधिकारी त्यापैकी अधिकाऱ्यांकडून सॉरी ग्रामस्थांकडून काही सूचना आलेल्या आहेत त्यापूर्वी मी गणेशोत्सव कसा असावा थोडक्यात आपल्याला सांगतो शासनाच्या ज्या काही सूचना आलेल्या आहेत सगळ्या घोषणा 100% त्या भाषेत वाचण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागात मी सांगतो कसं करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती उत्सव जी स्थापना आहे गणेशाची श्री गणेशाची आणि विसर्जन जे आहे हे साध्या पद्धतीने करायचं आहे ज्यासाठी कुठल्याही स्थापनेची किंवा विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही कोणत्याही प्रकारे बँड वाजंत्री डीजे डॉल्बी वगैरे लावून गर्दी करता येणार नाही आपल्याकडे जे जामनेरमध्ये जो तालुका आहे किंवा आमच्या पोलीस स्टेशनची जी हद्द आहे सर त्याच्यामध्ये प्रमुख विसर्जन 5व्या दिवशी 7व्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी असते कारण त्या दिवशी नगरपालिका प्रतिनिधी जे आहेत त्यांना विनंती आहे इथलं जे विसर्जन आहे त्या दिवशी बाजार येतोय मी आपल्याला तसं पत्र देणार आहे तर तो बाजार त्या दिवशी आपण चेंज करावा अगोदरच्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी किंवा तुमची जशी ॲडजस्टमेंट असेल त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार नाही याप्रमाणे त्याची व्यवस्था करावी महत्त्वाचा मुद्दा सर्वांनी विचारलं होतं विसर्जनाचे ठिकाण तर विसर्जनाचे ठिकाण यापूर्वी 3 ठिकाणी विसर्जन व्हायचं एक बोधवड रोडला ज्या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे दुसरं भुसावळ रोडवर जो पूल आहे भुसावळ आणि या जामनेर तालुक्याच्या बॉर्डर रोड आणि तिसरं जे आहे तर ते हिबरखेडा गावाच्या अलीकडे उजव्या बाजूला जी आपली नदी वाहते त्या ठिकाणी मित्रांनो काल माननीय प्रांतसाहेब या तालुक्याचे तहसीलदार आणि आम्ही स्वतः नैसर्गिक आपत्तीची पाहणी करत या तिन्ही ठिकाणांची पाहणी केलेली आहे बोधड रोडवरचा जो पूल आहे तिथे आत्ता सध्या विसर्जन करता येणार नाही आहे पुलाचं काम सुरू आहे आजूबाजूनी माती पडलेली आहे त्याच्या बाजूला जो खड्डा आहे तो अतिशय धोकादायक आहे तिथं आपण कुणालाही जाऊ देणार नाही आणि कृपा करून सर्वांना विरुद्ध कुणीही जाणार नाही दुसरं भुसावळ रोडचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी खूप मोठं गवत वाढलेलं आहे उतरायला सोयीस्कर जागा नाही हिवरखेड्याच्या अलीकडे जे नदीपात्र आहे छोटासा तिथे बंधारा आहे तर त्या ठिकाणी मी हिवरखेड्याचे ग्रामस्थांच्या मदतीने आणि शिवसाहेबांशी तहसीलदार साहेबांशी मला बोलणं झालेलं आहे
आपण त्या ठिकाणी तराफे ठेवणार आहोत, जनरेटर ठेवून लाईटची व्यवस्था करणार आहोत. आणि मॅडमनी जो प्रश्न विचारला तर त्यासाठी सजेशन असं आहे, काल परवा आमची अधिकाऱ्यांची चर्चा झाली इथल्या तालुका लेवलवरची, आपण मूर्ती संकल्पना हा कन्सेप्ट जो आहे तो कंटिन्यू करणार आहे. कुणीही कुठेही मूर्ती घेऊन जाण्याची गरज नाही. शक्यतो आपण 4 ते 5 जेवढे मंडळं आपल्याकडे परवानगीला येतील, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे नियोजित ठिकाणं आहे, एकदा स्थापना झाल्यानंतर पुन्हा तहसीलदार मी आणि CO आणि BDO असे बसून संकलन केंद्र कुठे ठेवायचे त्यानुसार संकलन केंद्र नियमित करण्यात येतील. आणि संकलन केंद्रावर एकदा मूर्ती जमा झाल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्यांचे कर्मचारी सोबत घेऊन त्या ज्या मूर्ती आहेत त्या एकत्र करून शासकीय प्रतिनिधी त्याचं विसर्जन करणार आहे विधिवत. त्यामुळं आपल्यापैकी सर्वांना निरोप द्या. फक्त आम्ही पोहणारी जी लोकं आहेत, जी पोहणारी लोकं आहेत ज्यांना पूर्वीचा अनुभव आहे, असे ठराविक लोकांनाच त्या ठिकाणी अलाउड करणार आहोत. आणि इतर विभागांचा जो प्रश्न आपण सगळ्यांनी मांडला, तर माझी एक अशी विनंती आहे सर, सर्व विभागांनी आपापला एक एक प्रतिनिधी 24 तास मला उपलब्ध करून द्यावा. जो पोलीस स्टेशनला रिझर्व असेल, सपोज लाईट गेली, वादळ आहे, पाऊस आहे, जर कोणाशी संपर्क झाला नाही, तर माझी जी इथे टीम असेल प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक प्रतिनिधी, त्यांच्या मार्फतीनी त्यांनी जर ते उपलब्ध करून दिले तर मी त्या गोष्टी मॉनिटर करून घेईन माझ्याकडे. म्हणजे सर्वसामान्य माणसांना अडचण येणार नाही. आपण पोलीस स्टेशनचा दूरध्वनी चालू केला होता, परंतु कालच्या वादळामुळे पुन्हा बंद झाला. तर माझा मोबाईल नंबर सगळ्यांकडे असेल, 24 तास कधीही फोन करा. नंतर सार्वजनिक कार्यक्रम किंवा गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक कार्यक्रम कसे साजरे करावे याबाबत गणेश मंडळांचे जे एक पदाधिकारी आहे त्यांनी प्रश्न विचारला होता. यावर शासनाचे जे निर्देश आलेले आहेत त्यामध्ये शासनाने अशा सूचना दिलेल्या आहेत, हे जे सार्वजनिक कार्यक्रम आहे ते तुम्ही पुरेशी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी आरोग्य शिबिरे किंवा रक्तदान घेऊ शकता. इतर जे कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल काहीही सूचना नाही आहे. आपले एक मित्र आहेत, त्यांनी अनधिकृत जे मंडळ आहेत त्याबाबत प्रश्न विचारला. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न हा आहे, जे अनधिकृत मंडळ आहे त्याला घराच्या बाहेर बसवायची परवानगी नाही, त्यामुळे ते घरगुती मंडळामध्ये कन्सिडर केले जाईल. माझी एक सूचना अशी आहे, जवळपास पूर्ण गावातले प्रतिष्ठित लोक इथे आहेत, घरगुती मंडळ तुम्ही बसवल्यानंतर पोलीस स्टेशनचे आमचे गोपनीय जे 2 माणसं आहेत त्यांना इन्फॉर्म करा, या या घरात गणपती बसवलाय. विसर्जनाच्या दिवशी जी वेळ आहे त्या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करा, जे संकलन केंद्र आहे तिथपर्यंत ते कलेक्ट केलं जाईल आणि तिथून पुढे त्याचे विधिवत विसर्जन केलं जाईल. कृपा करून खाजगी मंडळं जे असतील किंवा घरगुती मंडळं असतील यापैकी कोणीही कुठेही जाऊन विसर्जन करणार नाही. चांगली होती ऑलरेडी शिवसाहेब आणि तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं आहे माझं, शिवसाहेब आजही असल्यामुळे येऊ शकले नाही. लाईव्ह गाडीची व्यवस्था त्यांना करायला सांगितलेली आहे, ते करणार आहे. सर, DJ डॉल्बी वगैरे जे प्रश्न होता ते माननीय न्यायालयाच्या आदेशाने सर्व सर बंदच आहे. एक सर माझी सूचना किंवा विनंती अशी होती सर्वांच्या वतीने, चांगली प्रश्न त्यांनी मांडला. विसर्जनाची जी वेळ आहे सर, वादळ किंवा पावसाचे दिवस आहे, तर एक 4 वाजेपर्यंत आपण परवानगी द्यावी, जेणेकरून आम्ही मूर्ती संकलित केल्यानंतर माझा स्टाफ उर्वरित 2 तास थांबून कार्यकर्ते घरी पोहोचतील आणि आम्ही शासकीय प्रतिनिधी किंवा आमची जी लोक असतील तर पुढचे 2 तास आम्हाला ते विधिवत विसर्जन करायला 2 तास मिळतील. थोडंसं मित्रांनो, ग्रामीण भाग आहे, तालुका लेवल आहे, 15-20 मिनिट अर्धा तास इकडं तिकडं होऊ शकतं, परंतु म्हणून 4 वाजे तर तुम्ही 6 किंवा 8 इथेच वाजवू नका, कारण आम्हालाही पुढे जाऊन पुढचं जे आहे विसर्जन ते विधिवत आणि व्यवस्थित झालं. त्यानंतर सर एक माझी सूचना किंवा विनंती अशी राहील, या ठिकाणी नगरपालिका BDO प्रतिनिधी आहेत, आज पाणी भरपूर आहे त्यामुळे आज हा प्रश्न कोणी मांडला नाही, मला वाटतं मांडेल कोणी. आज आपण मूर्ती विसर्जन करू, ज्यावेळी पाणी कमी होतं त्यानंतर त्या ज्या मूर्ती तिथे असतात त्याचं पुढचं व्यवस्थित विसर्जन किंवा विधिवत कसं करायचं याच्यावर एक विचार करा आणि कृपा करून तसं मला कळवा, म्हणजे आपण तेही पुढचं नियोजन करा. विनाकारण त्याच्यावरून समज गैरसमज, कारण ग्रामीण भाग आहे, बकऱ्या जनावरं वगैरे बरेचसे नदीपात्रात चरत असतात, इकडनं तिकडं जात असतात, त्याच्यावरून विनाकारण समज गैरसमज नंतर निर्माण व्हायला नको, त्यामुळे त्याच्यावर एक विचार करा आणि तेही कृपा करून लेखी कळवा. कमिटीचे सदस्य, नगरसेवक, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक राजकीय क्षेत्रातले सगळे मान्यवर, आपलं या गणेश उत्सवानिमित्त जमलेल्या बैठकीमध्ये स्वागत आहे. तसेच
सगळे शासकीय प्रतिनिधी, खात्याचे प्रतिनिधी आणि सन्माननीय सभागृह, गेल्या 2 वर्षापासून आपण अदृश्य व्हायरसचा सामना करत आहोत. 2 वर्षामध्ये आपण बरेचसे आपल्या जवळची मंडळी गमावली आणि प्रत्येक गोष्टीत बंधनं आपण आपल्या स्वतःवर लावून घेतली आणि त्यासाठी शासनाने त्याच्या त्याच्या स्तरावर ज्यांनी त्यांनी सामाजिक राजकीय स्तरावर ज्यांनी त्यांनी काम केलेलं आहे. पोलीस स्टेशनला उत्सवामध्ये नेहमी ही सांगण्याची वेळ येते की हे करू नका, ते करू नका, ते करू नका, ते करू नका. त्यामुळं सर्वांची नाराजी असू शकते आमच्याबद्दल, परंतु जनतेचा जान माल रक्षा करण्याची जबाबदारी पोलिसावर आहे. जीवाची आणि मालमत्तेची रक्षण करणे हे काम बेसिक पोलिसांचं आहे, त्याच्यामुळे हे आम्हाला करावं लागतं. शासनाने जे काही ठरवून दिलेले निर्देश आहेत, सूचना आहेत, ते आपल्याला पाळणं बंधनकारक आहे. आपण एक संविधानानुसार चालणारे नागरिक आहोत, त्याच्यामुळे हे आपल्याला बंधन करायचं आहे. गणेश उत्सवामध्ये कोणतीही स्थापना मिरवणूक होणार नाही, विसर्जन मिरवणूक होणार नाही. आरतीसाठी सुद्धा तुम्हाला 10 लोकांची परवानगी दिलेली आहे, म्हणजे तुम्ही पूजा अर्चा ही 10 लोकात करायची आहे, तीही सोशल डिस्टन्सिंग ठेवून करायची आहे. तुमचा मॅडम सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल होता, परंतु गर्दी होईल असा कोणताही कार्यक्रम आपल्याला करता येणार नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दौला एक बैठक झाली होती, त्यामध्ये तुम्हाला सोशल सामाजिक संदेश देण्यासाठी काही उपक्रम राबवता येतील, जसे की ब्लड डोनेशन आहे, वॅक्सिनेशन कॅम्प आहे, समजा तुमचा गणपती आहे, तुमच्या मंडळाचे काही किंवा त्या गल्लीतले काही तुम्हाला वॅक्सिनेशन करायचं आहे तर तुम्ही आगाऊ नोंदणी करा, हे मेडिकल ऑफिसर किंवा शिवसाहेब मिळून तुम्हाला तितके वॅक्सिनेशन तिथून तुमच्या गल्लीत उपलब्ध करून देईल. असा कार्यक्रम तुम्हाला घेता येईल, परंतु त्याची नोंदणी किंवा मागणी तुम्ही अगोदर करायला पाहिजे, म्हणजे ते मॅनेज करता येईल. दुसरं, हे आपल्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्याच्यासाठी काही कार्यक्रम जर करता आले तर ते करता येतील. तहसीलदार साहेबांच्या महसूल विभागाकडून नवीन मतदार नोंदणीसाठी सुद्धा तुम्हाला कार्यक्रम घेता येतील. जे काही तुमचे तरुण वर्ग आहे 18 पार केलेला आहे, तर त्यांनासुद्धा तुम्ही जर त्यांच्याशी कोऑर्डिनेट केलं तर ते तसं तुम्हाला मतदार नोंदणीसाठी असा कार्यक्रम घेता येईल. असे जे समाजोपयोगी कार्यक्रम तुम्हाला घेता येतील, परंतु मनोरंजनाचे आणि सार्वजनिक जे आहे जिथे गर्दी होईल आणि प्रसार होईल असा कोणताही कार्यक्रम आपल्याला घेता येणार नाही. दुसरा प्रश्न होता, छोट्या मंडळाचे विसर्जन कसे करावं, ते साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला मी विनंती करतो, छोटं असो की मोठं असो, मंडळाची तुम्ही नोंदणी करा आमच्या, म्हणजे आम्हाला आयडिया येतो, त्या मंडळावर आमचं लक्ष राहतं. पोलीस जातो, होमगार्ड जातो, तिथे चेअरबॉल होते आणि ते मुख्य प्रभावात येतात. तुम्ही जर आमच्याकडे नोंदणीच केली नाही तर मग आम्हाला माहिती होत नाही की किंवा कोणत्या गल्लीत शेवटपर्यंत पोलीस जात नाही. तर त्यासाठी छोटा असू द्या, मोठा असू द्या, तुम्ही नोंदणी करा आणि रेकॉर्डर या तर त्याच्यासाठी आपण नगरपालिकेशी संपर्क करून विसर्जन याच्यासाठी आपण हे कुंड ठेवणार आहोत आणि ते विधिवत हे करणार आहोत. त्याच्यामुळं लहान मंडळांनी नदीवर जायची गरज नाही किंवा धोका पत्करायची आवश्यकता नाही. लहान मंडळाला समजलं का, लहान मंडळ मोठं मंडळ असं काही नसतं, ते तुम्ही हे करा. आम्ही तुम्हाला परवानगी, म्हणजे कमी श्रमात तुम्ही 2-3 डॉक्युमेंट दिले तरी परवानगी देतील,
किंवा तुमचे रेकॉर्ड येतील, म्हणजे खाजगी तरी येतील किंवा सार्वजनिक येतील. आता मूर्तीची सुद्धा उंची 4 फूट आणि 2 फूट अशीच ठेवलेली आहे, म्हणजे सार्वजनिक मंडळावर 4 फूट, घरगुतीला 2 फूट, याच्यावर मूर्तीची उंची नाही. एम एस सी बीचं मॅडमने सांगितलं, आम्ही एम एस सी बीसाठी आमचं एक पोलीस आणि एम एस सी बीचे 2 कर्मचारी इथे पोलीस स्टेशनला राखीव राहतील. तुमच्या फोन कॉलवर ते अटेंड करतील याची आम्ही दक्षता घेऊ, त्याबद्दल काळजी करायची गरज नाही. डेप्युटी इंजिनियर किंवा कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांच्याशी संपर्क करून घ्या, आणि 2 लोक, 1 कॉन्स्टेबल 1 होमगार्ड, 4 लोकांची टीम पोलीस स्टेशनला राखीव राहील, त्याची आम्ही काळजी घेतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपलं शहर बरंच गजबजलेला, तर कृपा करून कोणी अफवावर विश्वास ठेवू नका, खात्री करा. कधी कधी काही दुष्कर्यांमध्येच काही सोडतात आणि विनाकारण वातावरण इकडचे तिकडे ज्या टोकाची त्या टोकाला जाते, तर कृपा करून पोलीस आहेत, तुम्ही यंत्रणा आहे, तुम्ही सर्व श्रेष्ठ नागरिक आहात, सगळे समजदार आहात, तर ही आपली जबाबदारी आहे सर्वांना सांगण्याची की विनाकारांच्या अफवा किंवा जी काही माहिती मिळवली त्याची खात्री करा आणि पोलिसांशी संपर्क साधा. ही जी शासकीय यंत्रणा आपण उभा केलेली आहे ही तुमच्या सेवेसाठी आहे. ही आम्हाला नोकऱ्या पाहिजे म्हणून आम्हाला काही नोकरी दिलेली नाही, हे जनतेच्या सोयीसाठी ही यंत्रणा उभी केलेली आहे, तिचा वापर करा. पुरेसा कोणीही तुम्हाला तक्रार करा करू नका असं कोणी म्हणणार नाही, तुमच्यासाठी ऐकण्यासाठी ती बसवलेली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी लाईफ गार्ड किंवा योग्य तो बंदोबस्त ठेवला जाईल, पोहणारे ठेवला जातील, टायर ठेवले जातील, डोर ठेवले जातील, टॉर्च लाईट वगैरे सगळी जी ती यंत्रणा आम्ही हे करून घेऊ. परंतु आता पाणी भरपूर झालेलं आहे, म्हणजे जिकडं पाहो तिकडं पाणी झालेलं आहे, तर असं कृपा करून कुणी करू नका की 10-11 वर्षाची मुलं घेतला डोक्यावर गेले, एका टप्प्यात टाकला तुटला त्याच्याबरोबर गेला असं होईल याची काळजी घ्या. कारण रस्ते प्रत्येक घराचा गणपती पोलीस काही जरी म्हणलं तरी इतका कंट्रोल करू शकत नाही, तर हे आपण तुम्ही प्रचार करा. कोणत्या गेले किंवा गल्लीत कॉर्नर मीटिंग घेताना सगळ्यांना आणखी लहान मुलांना कृपा करून पाठवू लागतो. काही काही म्हणजे लहान मंडळं ते डबडे वाजीतसुद्धा गणपती घेऊन जातो आणि त्यांचा प्रोग्राम करतो, पाय घसरतो, अपघात होतो, म्हणजे ह्या गोष्टी बघ झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला काहीही करता येत नाही, फक्त हळहळ व्यक्त करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.